नमस्कार मी डी आर गायकवाड तारांकित आपलं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागातर्फे 10 जुलै 2023 पासून संपूर्ण राज्यामधील शाळा 11 ते 5 ह्यावेळेमध्ये होते, पण काही बदल करून यामध्ये 9:45 ते 4 असा वेळ केलेला आहे शाळेची. त्यामुळं संपूर्ण जे शिक्षक वृंद आहेत आणि विद्यार्थ्यांसाठी ही जी वेळ आहे व्यवस्थित नाही, आणि त्यामुळं विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगली नाही. त्या अनुषंगाने या ठिकाणी सर्व शिक्षक बांधव शिक्षक वृंद आहेत आपल्यासोबत. शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळा दुधड तालुका हिमायतनगर येथील शिक्षकांनी या ठिकाणी एक निषेध म्हणून या ठिकाणी काळ्या फिती लावून सर्व निषेध व्यक्त करत आहेत. या वेळेचा आपण पाहू शकता, आपण ही जे दृश्य आहे शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळा दुधड तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड येथील शिक्षक वृंद आहेत. या वेळेसंदर्भात काळ्या फिती लावून यांनी या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे. आपण बोलूया आपण त्यांच्याशी. या ठिकाणी शासकीय कर्मचारी संघटनेचे राज्य सचिव तथा प्रकल्प अध्यक्ष टी आर आडवलवार सर या ठिकाणी आहेत. त्यांनी या संदर्भात आपल्याला बोलणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत. सर्वांना माझा महाराष्ट्रातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील सर्व कर्मचारी बांधव शिक्षक व शिक्षकेतर बांधवांना माझा नमस्कार. या आदिवासी विकास विभागामध्ये गेल्या 2011 जी शाळेची वेळ पूर्वीची अत्यंत चांगली असताना सुद्धा अशीच 11 ते 5 होती, त्यामध्ये वेळ बदलली आणि बदलल्यानंतर 1.5 वर्ष त्या ठिकाणी आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धरणे आंदोलन मोर्चे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन झाले आणि 2013 अभ्यास गट नेमून त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून वेळ बदलली आणि सुंदर अशी वेळ 11 ते 5 या 11 ते 5 वेळेमध्ये सकाळी मुलांना सकाळी अत्यंत सुंदर असा एक्झरसाइज म्हणजे व्यायामासाठी वेळ होता, स्वच्छतेसाठी वेळ होता, त्याचबरोबर सकाळचे 2 तास 8 ते 10 ही अभ्यासाची पूर्वीच्या वेळेमध्ये अशी सुंदर अभ्यासाची वेळ होती आणि सकाळचं 10 वाजताचं मुलांचं जेवण होतं आणि दुपारचा पूर्वीच्या वेळामध्ये 3 वा 2:30 वाजता नाश्ता होता आणि त्यानंतर संध्याकाळचा जेवणाची वेळ होती. अशी सुंदर वेळ 11 ते 5 असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या वेळेमध्ये सकाळच्या वेळामध्ये ज्या अत्यावश्यक असताना 10वी 12वीच्या तासिका घेता येत होत्या, त्याचबरोबर उत्तम वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेता येत होत्या पूर्वीच्या वेळामध्ये 11 ते 5 वेळामध्ये. त्यामुळं विद्यार्थ्यामध्ये गुणवत्ता, शिस्त, कलागुण ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये निर्माण करण्यात येत होत्या. त्याचबरोबर 10वी 12वीचे रिझल्ट महाराष्ट्रामध्ये शासकीय व अनुदानित आश्रम शाळेमध्ये 100% आणि अत्यंत गुणात्मक आणि संख्यात्मक असे दर्जेदार रिझल्ट 11 ते 5 वेळेमध्ये लागलेले आहेत. या आदिवासी खात्याची जेव्हा स्थापना झाली त्या स्थापनेपासून 1982 आश्रम शाळेची वेळ ही 11 ते 5 करण्यात आलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल, भारत देशामध्ये असेल, नवोदय विद्यालय असेल, वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये 11 ते 5 वेळ आहे. अशा पद्धतीची अन्यायकारक वेळ 9:45 ते 4 वेळ अन्यायकारक कुठल्याही शाळेमध्ये नाही. बालक असतात, पहिली 5वी पर्यंतचे विद्यार्थी असतील, 10वी पर्यंतचे विद्यार्थी असतील, बालक जे आहेत 1 ते 4 विद्यार्थ्याचा कुठल्याही या वेळेमध्ये विचार करण्यात आलेला नाही. त्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक याचा कुठलाही विचार करण्यात आलेला नाही, भावनेचा विचार करण्यात आलेला नाही. पहा, संध्याकाळी मुलगा 6 वाजता 6:30 जेवलेला मुलगा दुसऱ्या दिवशी 12:30 जेवतोय. या 2 वेळामधलं जेवणाचं अंतर आहे 18 तासाचं आहे. तुम्ही आम्ही मोठे माणसं सुद्धा 18 तास राहू शकत नाही. सकाळचा नाश्ता, सकाळी जर नाश्ता मुलांना दिला 7:30 कोण नाश्ता करणार आहे, करू शकतात का मुलांचे? आज आपल्या शाळेमध्ये शासकीय आश्रमशाळा दुधड तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड या ठिकाणी आम्ही संपूर्ण या ठिकाणी कर्मचारी बांधव आहोत, या ठिकाणी आम्ही निषेध नोंदवतो आहोत. जसं महाराष्ट्रामध्ये शासकीय अनुदानित आश्रम शाळेमध्ये या आज अन्यायकारक अशी लादलेल्या वेळेला आम्ही 10 जुलै 2023 बहुसंख्येने आम्ही महाराष्ट्रामध्ये निषेध नोंदवतो आहोत. शासन मान्य आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना, त्याचबरोबर आदरणीय विक्रम गायकवाड साहेब राज्याध्यक्ष राऊत सर यांनी आवाहन केलेल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा निषेध आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही निषेध नोंदवत आहोत. हा विद्यार्थ्याचं हित असलं पाहिजे. विद्यार्थ्याचं हितासाठी आम्ही संघर्ष करतोय. गेल्या अनेक वर्षापासून आमचा संघर्ष आहे. भौतिक सुविधा पाहिल्या तर काय आहेत, अनेक शाळेमध्ये बांधकाम नाही आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये
अनेक किनवट आणि कळमनुरी जर सोडला तर महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शाळेमध्ये बांधकाम नाहीये, मुलांचे हॉस्टेल नाहीये, या ठिकाणी दुधड या शाळेला सुद्धा मुलांचं मुलींचं सेपरेट हॉस्टेल नाहीये, अशा पद्धतीच्या अनेक समस्या असताना आणि मुलांचं तेवढ्या अर्ध्या तासामध्ये 500 मुलांचं आज हॉस्टेल, आमच्याकडे 300 मुलं आहेत, 300 मुलांचे प्राथमिक विधी त्या ठिकाणी अर्ध्या तासात होते का? ह्या साध्या साध्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या वेळेमध्ये सकाळचा अभ्यासाला वेळच नाहीये, त्यांना अर्धा तास एक तास सुद्धा वेळ नाहीये, सकाळी स्वच्छतेला वेळ नाही मुलांना, आणि संध्याकाळी लगेच शाळा सुटली 4 वाजता की खेळायचं, लगेच मुलांचं जेवण आणि ऍक्टिव्हिटीला फक्त 1.5 तास. मुलांनी 24 तासामध्ये फक्त शाळेच्या वेळानंतर 1.5 तास अभ्यास करायचा का? सकाळचा जो पूर्वीच्या वेळामध्ये 2 तासाची वेळ होती, संध्याकाळी पूर्वीचा 1.5 तासाला अभ्यासाची वेळ होती, ही अभ्यासाची वेळ नष्ट केली. म्हणून माझं नम्र विनंती आहे या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना, त्याचबरोबर या खात्याचे आदिवासी विकास मंत्री आदरणीय विजय कुमार गावित साहेबांना नम्र विनंती आहे, कमीत कमी कर्मचाऱ्याचा नका विचार करू, परंतु या महाराष्ट्रामध्ये शासकीय आश्रमशाळा 500 आहेत, अनुदानित आश्रमशाळा 556 आहेत, या आश्रमशाळेचा तरी कमीत कमी विचार करा, आणि विचार करून ही लादलेली वेळ कृपया हात जोडून आमची नम्र विनंती आहे, ही वेळ बदला अशी आमची नम्र विनंती या संपूर्ण महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना विनंती आहे, शासनकर्त्याला विनंती आहे. या बालकांच्या वयाचा शारीरिक मानसिकतेचा छळ करू नका, ही नम्र विनंती आहे, नम्र विनंती आहे. वेळ बदला आणि पूर्वीची अशी सुंदर वेळ 11 ते 5 ही कायम ठेवा. जर आपण वेळ नाही बदलली, माझं आव्हान आहे आपणास, वेळ नाही बदलली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करूया. हाच पहिलं आंदोलन आहे, 10 जुलै 2023 पहिलं आंदोलन आहे. काळी फीत लावून संपूर्ण महाराष्ट्रातील या जाहीर निषेध आम्ही करतोय, की वेळ बदलल्याला त्याचा जाहीर निषेध आहे. जाहीर निषेध विद्यार्थ्याच्या न्याय हक्कासाठी आमचा संघर्ष आहे. वेलकम, धन्यवाद. कृपया शासनाने आदिवासी विकास विभागातील शाळेसाठी, निवासी शाळेसाठी भौतिक सुविधा द्याव्यात, ही नम्र विनंती आहे, नम्र विनंती आहे. कृपया या ठिकाणी थांबतो, धन्यवाद. आता पाहू शकता आपण जे आता शिक्षकांमध्ये रोष आहे, शाळेची वेळ निश्चितच बदलली पाहिजे. जी पूर्वत जी वेळ होती 11 ते 5 हीच विद्यार्थ्यांच्यासाठी आरोग्यासाठी खूप महत्वाची आहे, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे. निश्चितच या वेळेचा सर्व शिक्षक बांधव आहेत, सर्व महिला भगिनी आहेत या ठिकाणी, आणि या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहेत. शासनाने याची दखल घेऊन जे पहिले पूर्वीची वेळ होती 11 ते 5 तीच वेळ करावी, असं सर्व संघटनेच्या माध्यमातून, कर्मचाऱ्याच्या माध्यमातून सरकारला नम्र आव्हान करण्यात या ठिकाणी आलेले आहे. संघटनेचा जय असो, आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेचा जय असो, नवीन वेळेचा निषेध, नवीन वेळेचा निषेध, नवीन वेळेचा निषेध. आम्ही जुनी वेळ 11 ते 5 वेळ 11 ते 5 ची वेळ लागू झालीच पाहिजे.